नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अणूचे अंतरंग या प्रकरणातील प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजेच अणूची संरचना कोणत्या प्रकारची असते याबद्दलची माहिती आपण मिळवलेली आहे. आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अणुअंक अणुवस्तुमानांक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संयुजा संयुजा इलेक्ट्रॉन याबद्दलची माहिती मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्याच्या संदर्भात आपण अभ्यास करत असताना अनेक वेळा अणुअंक अणुवस्तुमानांक याबद्दल आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अणुअंक म्हणजे काय? तर मूलद्रव्याच्या केंद्रकातील प्रोटॉन किंवा केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे अणुअंक होय. अणुअंक हा झेड या अक्षराने दर्शवला जातो. मग अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर अणुवस्तुमानांक म्हणजे मूलद्रव्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक हा ए या अक्षराने दर्शवला जातो. विद्यार्थी मित्रांनो, चार्ट मध्ये पहा, निरीक्षण करा आणि मग आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या मूलद्रव्यांची नावे कोणती, या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे, या मूलद्रव्यांची संयुजा कशी किंवा कोणती, यांचे संयुजा इलेक्ट्रॉन कोणते याबद्दल माहिती मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, संयुजा मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संयुजा इलेक्ट्रॉन याबद्दल आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने माहिती मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, सोडियम हे मूलद्रव्य जर आपण घेतले तर त्याचा अणुअंक 11 असतो. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 असे असते. मग आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? तर कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे सांगणे म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होय. आता क्लोरीन हे मूलद्रव्य आपण घेतले, क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. म्हणजेच क्लोरीनच्या केंद्रकामध्ये 17 प्रोटॉन असतात किंवा कक्षेवरती 17 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? तर क्लोरीन बद्दल पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. मग आता सोडियम तिसऱ्या कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन हा क्लोरीनला देतो आणि दुसऱ्या कक्षेमध्ये त्याची अष्टस्थिती पूर्ण करतो. तर क्लोरीन हे मूलद्रव्य 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेते आणि तिसऱ्या कक्षेमध्ये अष्टस्थिती पूर्ण करते. म्हणजेच मग संयुजा म्हणजे काय? तर सोडियमची संयुजा 1 आहे आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे. मग क्लोरीनची संयुजा 1 कशी आणि सोडियमची संयुजा 1 कशी? संयुजा म्हणजे मूलद्रव्याची अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. सोडियम शेवटच्या कक्षेतील अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन देतो, तर क्लोरीन हा अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि म्हणून संयुजा म्हणजे मूलद्रव्याची अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन देतो आणि घेतल्या जाणाऱ्या म्हणजे क्लोरीन हा 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि म्हणून व्याख्या करत असताना संयुजा म्हणजे मूलद्रव्याची अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, सोडियमच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? अगदी बरोबर, 1.
क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 7. मग शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होय. केंद्रकाच्या लगत पहिली जी कक्षा असते त्या कक्षेला के कक्षा म्हणतात. या के कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. केंद्रकाच्या लगत दुसरी जी कक्षा असते तिला एल कक्षा म्हणतात. त्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. नंतर केंद्रकाच्या लगत तिसरी जी कक्षा असते बाहेरच्या बाजूची तिला एम कक्षा म्हणतात. त्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात. चौथी जी केंद्रकाच्या लगत असणारी कक्षा आहे तिला एन कक्षा म्हणतात आणि तिच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. विद्यार्थी मित्रांनो, बोरच्या सूत्रानुसार जे सूत्र 2n² आहे त्या सूत्रानुसार कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत हे दिले जाते किंवा आपल्याला कोणत्याही मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काढत असताना 2n² हे सूत्र अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये n म्हणजे कक्षा क्रमांक. या सूत्रावरून आपण अनेक मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगू शकतो, त्याचबरोबर अनेक मूलद्रव्यांची संयुजा सांगू शकतो, त्याचबरोबर अनेक मूलद्रव्याची आपण संयुजा इलेक्ट्रॉनही सांगू शकतो. पुढील भागामध्ये आपण समस्थानिके म्हणजे काय व अणुभट्टीबद्दल माहिती मिळवणार आहोत.